मालेगावच्या सामान्य रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी तोडफोड केली आहे. अतिदक्षता विभागात त्या नातेवाईकांनी तोडफोड केली. या तोडफोडीच्या घटनेमुळे सामान्य रुग्णालयातले डॉक्टर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. काय म्हणाले ट्रम्प पाहूयात. डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला इशारा. कोरोना थैमानावरनं ट्रम्प यांचा संताप. चीन जबाबदार असेल तर भोगेल परिणाम. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला निर्वाणीचा इशारा दिलाय. कोरोनाच्या प्रसारासाठी चीन जबाबदार असेल तर त्याचे गंभीर परिणाम चीनला भोगावे लागतील असा धमकीवजा इशाराच ट्रम्प यांनी दिलाय. चीननं जाणीवपूर्वक साऱ्या जगभर कोरोनाचा प्रसार केल्याचा अप्रत्यक्ष आरोप यापूर्वीच ट्रम्प यांनी केलाय. पहिल्यांदा अमेरिकेने अशा स्वरूपाची उघड धमकी चीनला दिलेली आहे की जर कोरोना व्हायरसचा प्रसार हा वुहानमधनं झालेला असेल आणि तो जर मानवनिर्मित असेल, चीनच्या बायोलॉजिकल वेपनचा भाग असेल, तर चीनला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. यावरनं येत्या काळामध्ये अमेरिका आणि चीन यांच्यातला संघर्ष हा प्रचंड वाढणार आहे. जरी जग हे कोरोनाच्या संकटातनं बाहेर आलं तरी जगाला एका नवीन संघर्षाचा सामना करावा लागेल आणि तो संघर्ष असेल अमेरिका आणि चीन मधला. याचे स्पष्ट संकेत हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटमध्ये. वुहानच्या एका प्रयोगशाळेतून कोरोनाचा मुद्दाम प्रसार केला गेला असा आरोप अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीनं केला. दुसरीकडे कोरोना प्रसारासाठी डोनाल्ड ट्रम्प हे सुरुवातीपासून चीनला जबाबदार धरतायत. आता तर ट्रम्प यांनी चीनला निर्वाणीचा इशाराच दिलाय, त्यामुळे या दोन्ही देशांमधील संबंध आणखी ताणले गेले. अरुण जोशी, साम टीव्ही, अमरावती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपालांवरती निशाणा साधलाय. राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये अशी टीका त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक करण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळानं केली आहे. अद्याप या शिफारशीवर राज्यपालांनी निर्णय घेतलेला नाही. यावरून संजय राऊतांनी राज्यपालांवर टीका केली आहे. ठाकरे 28 मे पूर्वी विधिमंडळाचे सदस्य झाले नाहीत तर त्यांना राजीनामा द्याव्या लागण्याची चिन्ह आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या गोटामध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. केंद्र सरकारनं पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणाच्याही पेन्शनमध्ये कपात होणार नाही असं केंद्र सरकारनं आज स्पष्ट केलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे केंद्र सरकार पेन्शनमध्ये कपात करणार किंवा स्थगित करणार अशा अफवा पसरल्या होत्या, त्यामुळे पेन्शनधारकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. त्या अफवांना आज अखेर सरकारनं पूर्णविराम दिलाय. राज्यातील तब्बल 50 लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं 2018 जाहीर केलेल्या शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ताही मिळालेला नाही. या योजनेअंतर्गत 2 हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना वर्षातून 3 प्रत्येकी 2000 त्याप्रमाणे 6000 रक्कम मदतीच्या स्वरूपात दिली जाते. या योजनेसाठी महाराष्ट्रातील 84 लाख शेतकरी पात्र ठरले, मात्र अद्यापही राज्यातल्या 50 लाख शेतकऱ्यांची माहितीच अपलोड न झाल्यानं हे शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहिलेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना अजून काही दिवस मदतीची प्रतीक्षा करावी लागेल. विशेष म्हणजे ही योजना सुरू झाल्यापासून राज्यातल्या तब्बल 28 लाख शेतकऱ्यांना अजून एकदाही या योजनेतून मदत मिळालेली नाही. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आम्हाला फॉलो करा.